subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. विचार केला तर काही होऊ शकतो पण साहेब फार संयमी आहेत. मी एक उदाहरण सांगतो. एखादा अधिकारी एखादा काम एक तासात करत असेल. आम्ही जेव्हा नाटा साहेब महाराष्ट्राच्या यांना वंदन करतो. आजच्या ह्या आनंदाच्या दिवशी उत्साहाच्या प्रसंगी उपस्थित सांगपणा विभागाचे सुवेगाताई सर्वच आमचे कार्यकर्ते आणि आमचे या देशाच्या भावी नागरिक ज्यांच्या उत्साहासाठी ज्यांच्या आनंदासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाले ते आमचे मार्गदर्शक आदरणीय आणि वंदनीय असणारे म्हणजे नाटा साहेब. वास्तविक पाहता आजचा अत्यंत आनंद आणि ते आपल्याला सांगू इच्छितो की त्यांचं बालपण हे आपल्या लातूर नगर तालुक्यातील राजकारण या ठिकाणी गेलेलं आहे. आज तुमच्या आमच्यामधलं एक छोटस वृत्त त्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे. त्या वटवृक्षाच्या 10 वर्षापासून सातत्याने नव्या मुंबईत प्रत्येक नागरिकाला ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत नाटा साहेबांच्या जीवनातला आनंदाचा क्षण असेल खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. रमेश्वराने तुम्हा आम्हाला एक चांगला मेनू दिलेला आहे, एक महामेनू दिलेला आहे. वास्तविक पाहता कल्प धरून त्यांना म्हणलं तर वावगं होणार नाही अशा ह्या नेत्याला माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियांच्या तर्फे आपल्या सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देत असताना परमेश्वर चरणी प्रार्थना करतो का आता सोपानरावनी सांगितल्याप्रमाणे ते 50 वर्ष ईश्वर फक्त मंदिरात बघितलाय परंतु साक्षात परमेश्वर जर बघायचं असेल आणि त्यांचं काम जर बघायचं असेल ते आमच्या आदरणीय विजय नाटा सर खरोखर त्यांच्या नावातच विजय आहे. कारण ते जे काम हातात घेत आहे ते काम ते फत्ते केले. वात्सल्य ट्रस्टच्या सगळ्या मुली तुम्ही आजपासून तुम्हाला खरं सांगते अनाथ नाहीये, आई वडील नाही असं कधी समजायचं नाही. आपले आई वडील आपल्यासाठी या रूपाने देव रूपाने आपल्यासाठी आलेले आहेत. तुम्हाला या वात्सल्यच्यामध्ये जे शिक्षण दिलं जातं शिक्षणाबरोबर इंजिनियर डॉक्टर आणि यांना लग्न सुद्धा इतक्या चांगल्या घरामध्ये करून दिलं जातं साहेब. या ठिकाणी माझी अशी इच्छा आहे की आज वाढदिवसानिमित्त तुम्ही आले आहात आणि शुभेच्छा आजच्या दिवशीच करायचं नाही तर महिला आघाडीच्या वतीने आम्ही 12 कार्यक्रम मोठे
नवी मुंबईत घेणार आहोत, शिष्य पूर्ण पाठ करून घेतोय आणि त्या मुलीच्या वतीने गणपतीचं आहे ते दाता रजिस्टर मेला कुर्ला होतं. यातल्या 20 महिला स्टाफ आपल्या बरोबर जोडलेल्या आहेत. या ठिकाणी पहिले जे नालावडे काका होते, माझ्या आईचे सख्खे काका होते ते, त्याच्यामुळे मला या वाचले ड्रेसमध्ये येण्यासाठी खूप मुभा असायची. आणि आता सध्या आहेत प्रसाद सर, त्यांना जे काम आवडतंय त्या कामामुळे ते आपल्याला या ठिकाणी शुक्रवारपर्यंत काय करायची ती करू शकतात. आणि खरोखर आज इतका अनमोल दिन आहे आणि साहेबांच्या मसा इथे का चल पुढे चल पुढे ओके सर ओके सर एखादी मुलगी पण बोवाळेल बरोबर ना. एक या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ सहकारी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते माझे सहकारी सावंत, लोकेश साहेब, पाटील साहेब, सगळेच मंडळी या ठिकाणी आशिंदे, या सगळ्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी मी खूप वेळा आलेलो, मला वाटतं 10-12 वेळा तरी आलेलो आहे. आणि जे जे त्या त्यावेळी शक्य होतं ते शक्य म्हणजे मदत करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि या संस्थेचं काम खूप चांगलं आहे म्हणून जेव्हा वाढदिवस साजरा करण्यासंबंधी चर्चा चालली होती तेव्हा या सगळ्या लोकांचं म्हणणं आलं किंवा माझंही ते म्हणणं होतं की आपण वात्सल्य ट्रस्टला भेट देऊया. आणि त्यानिमित्तानं अतिशय उत्साहात आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे ताई मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळेल यासाठी सगळ्या सुविधा दिल्या जातात. सिनियर सिटी ते आता माझ्याकडे येतात मधून अजून. बीडला एक अपंगांची शाळा आहे आणि त्या शाळेला मदत मिळत नाही सरकारची म्हणून काका मला इथले काही नाव विसरून त्या घेऊन आले. पण मी सी एम साहेबांचं ते पत्र चुकीच्या ठिकाणी गेलं ते परत मिळत आले विचार. परत सी एम साहेबांना सांगितलं साहेब असं आपले लोक तिथे काम करतायत, परत सी एम साहेबांनी आता ऑर्डर केली मला एखाद्या महिन्यामध्ये त्यांना ती मदत निश्चितपणानं मिळेल. त्यामुळे वात्सल्य ट्रस्टशी आपला संबंध आहे आणि आमची संपणीची सगळीच मंडळी सातत्याने इथं उपलब्ध असतात, काम करत असतात.
ताई तर आमच्या सांगत होते की आता सगळ्यांना ते पठण वगैरे करतात, सगळी मंडळी पवित्र वातावरणामध्ये या काम ठिकाणी काम करतायत, त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो आणि सावंत साहेबांना सांगतो की त्यांना जी मदत पाहिजे फोटो बाहेर छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराज माता की जय। नागरिक उपस्थित झालेले आहेत, हस्ते जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण या उद्घाटनाचं आपण स्वागत करत आहोत। साहेबांचं समोर यायचं आहे, साहेबांचं आगमन होत आहे आणि या प्रवेशमध्ये येत असत तरी साहेबांना विनंती करतो किशनला आपलं पुष्प समोर दीप प्रज्वलन अगरबत्ती लावावी। आपल्या हे आदर्श भगवान तथागत कृष्णाला शांततेचा संदेश देणारे तथागत आणि या आरोग्य शिबिराचं उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे। आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे या ट्रीबेल्ट मध्ये बहुजन विकास संघाच्या वतीनं नेहमी निसर्ग वाढीसाठी काम करण्यात येत आहे, तरी साहेबांच्या हस्ते आपलं या ठिकाणी उच्चारण बनवत आहे। जोरदार टाळ्या आपण साहेबांसाठी वाजवणार आहोत। बहुजन विकास संघ एक सामाजिक संस्था, या संस्थेच्या वतीनं या सानपाडा विभागामध्ये अनेक सामाजिक काम हाती घेतली, परिसर सजवण्याचं काम विभागातील आपलं सर्व परिसर कशा प्रकारे हार्दिक हार्दिक स्वागत आपण करत आहोत। इकडे बघा जरा, इकडे बघा, आपले आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या नवी मुंबई महानगर माजी महापौर अशोकरावजी गावडे यांचेही स्वागत जोरदार करायचं आहे। थँक्यू साहेबांचा सत्कार करायचा आहे। साहेबांचं काम अत्यंत या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगलं राहिल्याचा सत्कार करत आहे। मान्यवर पदाधिकारी आपला सर्वांचं या बहुजन विकास संघाचं आपण स्थानपन्न व्हायचं आहे आणि लगेच आपण बहुजन विकास आघाडीचे सन्माननीय खरात साहेब, प्रवीण कांबळे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, अतिशय म्हणजे मनासारखा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केला, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो। या भागातल्या लोकांना आरोग्याच्या सेवा मिळाव्यात म्हणून एक दोन दिवसाच्या नोटीसने इतका मोठा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला प्रवीण, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि बहुजन विकास संघ हा नेहमीच या भागामध्ये काही ना काही काम करत असतो, कारण प्रवीण स्वतः संपर्कात असल्यामुळे कळतं की काय चाललं आहे। तर असंच काम तुम्ही सातत्याने करत राहा आणि तुम्हाला जी काय मदत लागेल, आता प्रवीण आपल्या घरातला आहे,
ही निश्चितपणाने केली आहे. त्याच्यामध्ये कधीही तुमच्या मनामध्ये संकोच करू नका. तुम्हाला जे जे करायचं तुमच्या डोक्यामध्ये आहे ते फक्त प्रॉपरली कागदावर उतरून प्लॅन करून करा. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील असं मी तुम्हाला आश्वासन देतो. माझा या ठिकाणी सत्कार केला त्याच्याबद्दल आपले आभार मानतो. एक मागे विषय झाला होता तुमच्यावर आणखी कोणीतरी होतं मला वाटतं. या महासंघाला प्लॉट मिळावा म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. एम डी साहेबांची स्वतः आम्ही भेट घेतली होती आणि त्यावेळी त्यांनी काही सूचना केली होत्या मला नेमक्या आठवत नाही. त्याचा पाठपुरावा केला तर हे मुख्यमंत्री आहे तोपर्यंत 100% काम होईल आणि या मुख्यमंत्र्यांच्या हातूनच होऊ शकतं. तर त्याचा तुम्ही पाठपुरावा करा. त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला यश येईल. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. धन्यवाद. आज सुगुरी त्यांनी आयोजित केले भाऊजी लोक संघाच्या वतीने आणि त्यांनी आपल्याला कृतज्ञता प्रकाश सुद्धा आले का सगळे? राजेंद्र शिरसा हॉस्पिटल ईसीजी चेकअप वगैरे येत आहे ना इथे डॉक्टर मुंबईला बर चांगलं आहे. किती टार्गेट आहे सर? एक कुमार कोंडे क्लिअर आहे सुश्रुष हॉस्पिटलचे. हॅलो सरांचा बर्थडे आहे. आता सर 2-3 महिने डॉक्टर धरा पटेल आहेत गायनेकोलॉजिस्ट आहेत. हे आता जस्ट एक्सटेंड केले सर. साहेबांचा बर्थडे आणि सर इकडे आपण आयज केले आता आता बहिरुणात आहे म्हणून आहे ना त्याच्या मार्फत हेड चॅरिटेबल ट्रस्ट मधून ज्याचं मोतीबिंदू जो ऑपरेशन आहे ना फ्री मध्ये करतात आणि आपल्या वतीने साहेबांनी फ्री ठेवलेले तुमच्या समेत द्या. नवडे साहेब तसेच सूर्यकाताई गव्हाणे मॅडम यांना उपस्थित राहावं. आणि मी टीमला विनंती करतो की साहेबांचा सन्मान देखील मी मंचावर आमंत्रित करतो. तसेच मंत्रालयातून आलेले आमचे प्रफुल्ल आपल्या शुभ हस्ते नाटा साहेबांचा सत्कार शाल व ओके ओके सर समोर ओके काम करता
तरी सुशोषी हॉस्पिटलची संपूर्ण टीम Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Yogi Nata sir, happy birthday to you. दोनों मिनट घे तुम्हें अपने अपने जे तज्ञ डॉक्टर सुटला तसेच डॉक्टर धरा पटेल यांना देखील मी विनंती करत आहे की आपण कृपया डॉक्टर मोनालीनी श्यामल हॉस्पिटलच्या आत्मा आहेत त्यांना तसेच आमच्या श्यामल हॉस्पिटलच्या संपूर्ण साहेब यांचा इथे सत्कार होत आहे. मी श्यामल हॉस्पिटल डॉक्टर धरा पटेल ज्या स्त्री रोग तज्ञ आहेत गायनेकोलॉजिस्ट त्यांना देखील विनंती करत आहे की आपण कृपया मंचावर यावे. श्री हॉस्पिटलची संपूर्ण टीम आहे मी त्यांना देखील मंचावर आमंत्रित आयोजित केलेलं आहे. एमजीएम हॉस्पिटलचे राजेंद्र सर व त्यांची टीम मी आपण आपले शुभ असते एमजीएम हॉस्पिटलची संपूर्ण टीम मंचावर यावे साहेबांचे शुभ असते आपण इथे चष्म्याजवळ पुढे रमेश जोशी वाढदिवसानिमित्त समाधान लूमचं जे तिथे प्रदर्शन लावलेलं आहे त्या मंडळातर्फे होळी चष्काचे आयोजन तिथे केले जाते. टीम इथे उपलब्ध आहे साहेबांचा सत्कार आपल्या वरती या यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी जे कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या मोठ्या डॉक्टर टीमचं मनापासून अभिनंदन करतो. वाढदिवसाचं निमित्त आहे परंतु त्यानिमित्त ECG डोळ्याची तपासणी मला वाटतं गोणचे बघता की नाही चष्म्याची तपासणी चष्मे वाटप असे विविध उपक्रम क्रिएट केलेले आणि त्याला खूप नवीन नवीन डॉक्टर्स त्यांचे आता असोसिएशन झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये हे हॉस्पिटल एक नावाजलेलं हॉस्पिटल व्हावं आणखी याचा आकारमान वाढावा क्वालिटी वाढावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. डॉक्टर तुम्ही मनापासून हा कार्यक्रम आयोजित केला तुमच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद. आगे सब लोग आगे हाजिर की तरह नमस्ते 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 सर बस त्यांनाच देते बघा मी आज तुमच्या वाढदिवसाचा पुढे अजून कार्यक्रम गुरुदेव सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन आजच्या या आपले शिवसेनेचे उपनेते आणि झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती सन्माननीय आदरणीय विजयजी नाटासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ह्या भारतुबाई नगर वस्तीमध्ये एक आपण हा धान्यवाटप कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. अतिशय गोर गरीब लोक या ठिकाणी राहत आहेत आणि अतिशय पुण्याचं काम साहेबांच्या हस्ते व्हावं म्हणून आम्ही हा छोटासा एक उपक्रम इथं राबवलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की विजय नाटा साहेबांचं व्यक्तिमत्व काय आहे ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. ते IAS ऑफिसर नवी मुंबई महानगरपालिकेचे त्यांनी कार्यरत आहेत असे अनेक मोठी कामं केलेली आहेत त्यांनी आणि आपला त्यांचा हा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा लाभ या शिवसेना पक्षाला होत आहे यायचा आहे. आणि मी माझ्या परिवारातर्फे तसेच प्रभाग क्रमांक 101 वतीनं तसेच संपूर्ण CBD बेलापूरच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. भरपूर आयुष्य लाभो त्यांचं आरोग्य सुखा समाधाना शांतीत जाओ. आणि आज मला वाटतं ते 69 वर्षात पदार्पण करणार आहेत तर त्यांनी 100 गाठावी अशी आई जगदंबे चरणी आपण प्रार्थना करूया. आणि आता घाई आपल्याला खूप ठिकाणी Happy birthday to you.
सन्माननीय रोहिदासजी त्यांची सगळी टीम यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि वेगवेगळे अतिशय चांगले लोकांना मदत करणारे उपक्रम सकाळपासून चालू आहेत आधी आपल्या कामगार नाका कामगारांना महिलांना आपण साड्या दिल्या त्याच्यानंतर आता आरोग्य तपासणी शिबिर होतं आणखी काय काय दुसरीकडे आरोग्य तपासणी शिबिर होतं मुलांना वयाचं वाटप वगैरे वगैरे कार्यक्रम चालू आहेत तर या भागामध्ये जसे मोठे मोठे लोक राहतात या वेलापूर शिबिरीमध्ये तसे गरीब मंडळी हजारोच्या संख्येने राहते आणि दोन तीन मोठ्या झोपडपट्ट्या या ठिकाणी आहेत आणि त्या झोपडपट्ट्या या ठिकाणी हलवू शकलं नाही त्यांना कुणी त्याचं कारण फक्त रोहिदासजी आहेत ज्या ज्यावेळी या लोकांच्या डोक्यावर संकट आलं त्या त्यावेळी त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून सगळीकडे संपर्क करून या सगळ्या झोपडपट्ट्या वाचवलेल्या आहेत म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं काम हे तुम्हा लोकांसाठी 24 तास डोक्यामध्ये असतं जे त्यांच्या ताकदीने करणं शक्य आहे तेवढं ते करतात आणि भावी चला तो आज हम इस आश्रम में बाकी हमारे सब मिलके 10 स्टाफ है कुछ बुक्स है ये हमारा महाराज है या वृद्धाश्रमामध्ये आज ज्यांचा वाढदिवस आहे ज्यांना आपण देवमानूस म्हणतो आमच्या दीक्षित चालकांसाठी देवमानूस ज्येष्ठ त्यानिमित्त हे सर्व साहेब 70 वर्षाच्या करतो तुम्ही फक्त पाठपुरावा करा तुम्ही विसरून करा
त्याचप्रमाणे नवी मुंबई जिल्हा प्रमुख सन्माननीय श्री विजय चौगुले साहेब यांचं इथे आगमन होत आहे. आयोजित केलेला आहे. उपस्थित सर्व छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचप्रमाणे गावडे साहेबांना विनंती आहे. त्याचप्रमाणे महिला जिल्हा संघटक हात लावा
बुके बघा इकडे बघा सर पण हा इकडे बघा समोर ओके लुक हियर वन मोर इकडे बघा हे दादा निकल रहे हैं अभी गाड़ी के पास खड़े सर ड्रायव्हर चालक सफाई कर्मचारी यांच्यासाठी हे जे नेत्र शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे ते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय यांच्या माध्यमातून ही संकल्पना महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी उपभोग याचा लाभ प्रत्येक जण नेत्र शिबिराचा घेतोय या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यांना विनंती करतो विजयजी नाटा साहेबांचं या ठिकाणी शासनपद देऊन सन्मान करायचं त्यानंतर अप्रोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी सफाई कर्मचारी वाहन चालक असतील त्या ठिकाणी काकडे साहेबांचा सन्मान संघटिका सन्माननीय नंदाताई काटे माझी सन्माननीय विजयजी नाटा साहेबांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं सफाई कर्मचाऱ्यांचे शिफारस पत्राच्या माध्यमातून आम्ही यांना इथे ॲडमिशन घेतो जस्ट लाईक सेम तेवढा असतं आणि सगळी सोय करतात शेवटपर्यंत त्यावेळेला लॉकडाऊनच्या जे आम्हाला डोनर्स होते
काही मेडिसिन्ससाठी, ड्रायफ्रूटसाठी, ग्रोसरीसाठी, पण त्याच्यानंतर थोडं कॉम्प्लिकेशन्स वाढत गेलं. सध्या खडपट चालू आहे आपली, आणि त्याच्यामध्ये तुमचं मंथली एक्सपेंडिचर किती आहे? राशनचं घे सगळं. आणि मेडिसिन्स वगैरे आता अपोलो फार्मसीमधून आपल्याला थोडं मिळतं आहे मेडिसिन फ्री ऑफ कॉस्टमध्ये, पण ते 3 महिन्याचं ॲग्रीमेंट आहे. फक्त सिलिंग इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एक 2-3 दिवस वेळ द्या, मी तुम्हाला करतो. येस, लावतो मार्गी सगळं. येस, खूप खूप आभारी. परमनंटच बघतो. हो हो, ठीक आहे, थँक्यू. त्यामुळे तो यांना दिसतं ना अन्य पाणी ते दादा नवल तिथले पानच म्हणते इड आबीर बुक्याच उधळीचे पुढे नाव ठेवतो त्याच्यावाद. सकाळी साहेब फोन करतो तुम्हाला. माझ्या पिच्या आहे माझ्या पिच्या. या सगळे घ्या. थांबतो बाहेर. चला खाली. सर्वांनी त्यांचं जोरदार स्वागत करायचं आहे. बापरेंद्र विजय नाटक साहेब यांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. विनंती करतो संतोष पोलीस साहेब यांना. मेन तुम्हीच आहे चिंता. ते पाठवलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला सन्माननीय विजयजी नाटासाहेब यांचा आज वाढदिवस आहे, आणि त्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथे सर्वजण संजय भोसले यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्व इथे मोठ्या संख्येने जमलात. शिवसमर्थ प्रतिष्ठानाच्या नेतृत्वाखाली आजचा हा दिवसभरापासून संपूर्ण
नवी मुंबई मध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, काही ठिकाणी रक्तदान शिबिर होतं। सरकार संजय भोसले यांना विनंती करतो, विनायक नाईक काही सत्कार होणार आहे, त्यातल्या विजयजी नाटासाहेब करतील। नमस्कार। त्यानंतर अरुणजी शेलार साहेब, अमीर अली साहेब, नारखडे साहेब यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे। अरविंद सैनिक नवले साहेब यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान इथे घ्यायचा आहे। वेळेचं बंधन मी नाटासाहेबांना विनंती करेल की आपण आपल्या वर्धा प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी महिलांसाठी जो कार्यक्रम आखला त्याला आपण महिलांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीला दिलेला आहे आणि या ठिकाणी बसेल अतिथी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असे दोन कार्यक्रम आणि फळवाटपाचा कार्यक्रम या नेरूळ पूर्वेमध्ये ठेवला, त्याच्याबद्दल शिवसेवा प्रतिष्ठानचे माझे सहकारी सन्माननीय भोसले साहेब, सन्माननीय संतोषजी मोरे यांचे सर्व सहकारी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि थोड्या वेगळ्या पद्धतीनं हा वाढदिवस साजरा करावा असं सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जिथे आवश्यक हा वाढदिवस एक साधारण 17-18 ठिकाणी कार्यक्रम होते। मग ज्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांचं धुईनगरचा त्या ठिकाणी संस्थामध्ये 20-22 महिला ज्यांना कुणी सांभाळत नाही त्यांच्याशी दूर करून त्यांना काही भेटवस्तू देण्याचं करण्याचा आज प्रसंग आला। त्यानंतर कोपरखैरणामध्ये एक मोठी एन जी ओ आहे ज्या ठिकाणी आपल्या एक भगिनी 20 सिने म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्यांना कुणीही नाही असं अनेक वर्ष त्यांना सांभाळत आहेत, असे अनेक कार्यक्रम रचले आहेत, त्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे। पोस्टमननी करोना काळामध्ये चांगलं काम केलं, इतर वेळी चांगलं काम, निधन झालं अशा पोरक्या झालेल्या मुलांना आधार द्यावा म्हणून त्यांच्या नावाने काही आपण केलं। आमच्या सगळ्या सहकार्यानं समाजातले जे उपेक्षित घटक आहेत त्यांना मदत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याच्याबद्दल त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत। वर्ष सातत्यानं पाहतो आहे या भागातला सगळ्यात चांगला कार्यकर्ता म्हणून मी त्याच्याकडे पाहतो आणि सातत्यानं या भागातल्या लोकांना मदत करण्याचा आनंद देण्याचा प्रत्येक दवाखाना असो, पोलीस स्टेशन असो, वैयक्तिक काम असो, सार्वजनिक धन्यवाद तुमच्या आशीर्वाद नाटासाहेब सतत पुढच्या याच्यावर ऐकत असले तरी नेहमी कार्यरत असणारे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू नाटासाहेब।
इकडे बघा बघा ओके डन डन फोन फोन ओ फोन कौशल्या दिवाकर सेक्टर 3 आज वाढदिवस करूया लोकांच्या प्रेमाखातर एक कार्यक्रम सायंकाळी ठेवला आहे परंतु दिवसभर आमचे जे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे त्यांनी बाळासाहेबांची जी शिक्षण आहे ती गरीब शिकवण आहे मला की गरीब लोकांची मदत करा सकाळपासून जे कार्यक्रम चालू झालेले आहेत ते सगळे उपक्रम त्याच पद्धतीचे आहेत म्हणजे सकाळी नाके कामगार महिलांना आम्ही साड्यांचं वाटप केलं त्याच्यानंतर मुलांना वह्याचं वाटप केलं त्याच्यानंतर आरोग्य शिबिर एका ठिकाणी आम्ही घेतलं त्यानंतर दुसरं आमचे डॉक्टर काय नाव आपले बोरे बोरेंकडे आरोग्य तपासणी शिबिर घेतलं या ठिकाणी आता सन्माननीय रोहिदासजी आणि सरोजता यांच्या नेतृत्वाखाली बाळकुबाई नगरमध्ये अन्नधान्याचं वाटप मोठ्या प्रमाणावर करण्याचा आजचा उपक्रम आहे म्हणजे हा संबंध कार्यक्रम जो आहे वाढदिवस साजरा करण्याचा याच्यामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना या निमित्ताने हे निमित्त साधून मदत करण्याचं काम कार्यकर्ते करत आहेत त्याचा मला खूप खूप अभिमान आहे गर्व आहे आणि खूप मनाला शांतता वाटते की बाबा चांगल्या पद्धतीने होतो आहे टिपिकल पद्धतीने वाढदिवस आपला साजरा होत नाही आणखी 10-12 ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि हे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्याच्या माध्यमातून गरिबांची सेवा होते आहे आणि आमचा नेहमी फोकस तुम्ही पाहिला असेल कोरोना असेल दिवाळी असेल गरीब माणसांना आम्ही प्रामुख्याने मदत करतो कारण ज्याच्याकडे आहे त्यांना मदतीची गरज नसते त्यातला उपक्रम अतिशय चांगला या ठिकाणी सर्वांनी घेतला त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दलही त्यांचे आभार Click on the bell icon for latest national and international buzzing news.